नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते याची चर्चा मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. आणि मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट या ठिकाणी साईडवेज जे आहे ते राहिलेलं आहे. कम्पॅरेटिव्हली निफ्टी जर बघितला तर निफ्टी पूर्ण साईडवेज होता आणि बँक निफ्टीवरती थोड्याफार प्रमाणात सेलिंग प्रेशर जो आहे तो आज दिवसभर काय झालाय दिसून आलाय. पण मित्रांनो, मार्केटचा विचार करत असताना मार्केट उद्या वीकली एक्सपायरी आहे 11 तारखेला, आणि ह्या वीकली एक्सपायरीच्या दृष्टीने आपल्याला मार्केट संदर्भातील काही डेटा पॉईंट जो आहे ऑप्शनचा आणि टेक्निकली तो या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, विशेषतः आजच्या मार्केटचा जर विचार केला तर जसं की आता मी सांगितलं की मार्केट हे ऑलमोस्ट रेंज बॉन्ड होतं आणि सेलिंग प्रेशर जो आहे तो मार्केटमध्ये दिसून आला होता. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती घडली आहे. ती गोष्ट अशी आहे की बाबा, ज्या वेळेला नोव्हेंबर मंथची सिरीजची सुरुवात झाली होती त्या दिवशी फर्स्ट डेला जो मार्केटनं लो तयार केला होता निफ्टी आणि बँक निफ्टीनं, त्या लोचं अजूनपर्यंत मित्रांनो व्हायलेशन झालेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो, पाठीमागच्या एक वीक पासून निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन इंडायसेस जे आहेत ते कंटिन्यू सेलिंग प्रेशरमध्ये आहेत. पण सेलिंग प्रेशरमध्ये जरी हे दोन्ही इंडायसेस असले तर त्या ठिकाणी कुठं ना कुठं मार्केटमध्ये एक बेस बिल्डिंग जे आहे ते सुरू असलेली तुम्हाला दिसून येते. जसं की आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर बँक निफ्टीने 18,000 लेवल जे आहे ते रिगेन केली आहे आणि बँक निफ्टी देखील मित्रांनो 39,000 वरती काय झालाय सक्सेसफुली क्लोज झालाय. हे कुठं ना कुठं आपल्यासाठी मार्केटमध्ये एक स्ट्रेंथ जी आहे ती डाऊन साईडला मार्केटमध्ये तयार होते त्याचं हे इंडिकेशन आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का ह्या लोचं जर व्हायलेशन झालं असतं तर आपल्याला त्या ठिकाणी डेफिनेटली प्रॉब्लेम जो आहे तो त्या ठिकाणी मार्केटमध्ये फेस करावा लागला असतं. आणि मित्रांनो, हे जे मार्केटचं टेक्निकल सेटअप आहे हे जर बघितलं तर काय सांगतं या ठिकाणी, तर हे पण आपल्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्रांनो, मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी हा इंडायसेस जो आहे आज परत एकदा निफ्टीनं काय केलंय 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते या ठिकाणी रिगेन केले. त्याच्या खाली एकदा मार्केटनं जाण्याचा प्रयत्न केला होता आणि फायनली एंड ऑफ द डे मार्केट जे आहे ते 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोज झालंय. हे निफ्टीसाठी एका बाजून आपल्यासाठी जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये नेमकं काय घडलं आज, तर मित्रांनो बँक निफ्टी इंडायसेसमध्ये मात्र मित्रांनो पाठीमागच्या 4-5 ट्रेडिंग सेशनमध्ये कंटिन्यू बेसिसवर या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो हायर साईडला या ठिकाणी दिसून आलाय. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होती की बाबा, ज्या ज्या वेळेला मार्केट जे आहे 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या मध्ये ट्रेड करतं त्यावेळेला साहजिकच मार्केट एका छोट्या साईडवेज रेंजमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करतं. आणि आज मित्रांनो ही रेंज आहे ती मार्केटनं डाऊन साईडला ब्रेक केले. म्हणजे बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे हा डेली टाइम फ्रेमवर 20 आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. हा मित्रांनो बँक निफ्टीसाठी आपल्याला एक कन्सर्निंग पॉईंट आहे. दुसऱ्या बाजूला निफ्टी 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती आहे. आणि ज्या वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये दोन मेन इंडायसेस एक पॉझिटिव्ह टेक्निकली आहे दुसरा टेक्निकली निगेटिव्ह आहे अशा वेळेला ज्या वेळेला मार्केट असतं ना त्या मार्केटमध्ये ऑप्शन बायरला ट्रेडिंग करणं आणि त्याच्यातून पैसा कमवणं हे टफ चॅलेंज राहतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये वन साईड मुव्हमेंट जे आहे ती त्या ठिकाणी मिळत नाही. मार्केट साईडवेज राहतं किंवा स्टॉप लॉस किलर मूव्ह जे आहेत त्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसून येतात. म्हणजे टेक्निकली जर विचारात घेतलं तर मार्केटचं टेक्निकल असं सांगते की बाबा उद्याच्या एक्सपायरीला देखील मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. कारण का बँक निफ्टी 20 डे आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज आहे. निफ्टी 10 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती आहे. आणि मित्रांनो अजून एक डेटा पॉईंट जो आहे तो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना सेलिंग केलं आहे आणि मे बी आज पण त्यांनी सेलिंग केलं असण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचे ते लगातार जबरदस्त सेलिंग करत आहे ज्यामुळे मार्केटला सध्या हायर साईडला जाणं शक्य नाही. पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं स्ट्रॉंग बाईंग म्हणावं असं पण नाही आहे. मग मार्केट जे होल्ड झाले त्याच्या पाठीमागे काही रिझन आणि काही सेंटिमेंट देखील आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो मार्केटमध्ये जर हे झालं टेक्निकल सेटअप, मग ऑप्शनचं सेटअप नेमकं काय सांगते मित्रांनो. मित्रांनो ऑप्शनचं जे सेटअप आहे विशेषतः निफ्टीचं जर विचारात केलं तर निफ्टीच्या ऑप्शनच्या सेटअपनुसार मार्केटची जी रेंज तयार झाली ही रेंज आपण पहिल्यांदा काय करू या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो 18,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटर आहे. त्याचबरोबर 18,100 देखील कॉल रायटर आहे आणि 18,200 स्ट्राईक प्राइसला देखील त्या ठिकाणी कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि मित्रांनो लोअर साईडचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी 17,900 पुट रायटर दिसून येतोय. त्याचबरोबर 17,800 पण पुट रायटिंग आहे आणि 18,000 देखील पुट रायटिंग आहे. म्हणजे मित्रांनो ज्या पद्धतीनं 18,000 या स्ट्राईक प्राइसला कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग झाले हे क्लिअरली कुठं ना कुठं मार्केटचं इंडिकेशन आहे की बाबा मार्केट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये
किमान फर्स्ट हाफ मध्ये तरी साइडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. दुसरं मित्रांनो, मार्केटवर उद्याच्या मार्केटसाठी महत्वाचा टिगर जो राहणार आहे तो युएस मार्केट राहणार आहे. आज युएस मार्केटमध्ये कशा पद्धतीचा सेंटिमेंट येतोय, तिथं मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट होते, हा पण डेटा पॉईंट आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटचा जर विचार केला तर जे चेंज इन ओआय जो झालाय मार्केटमध्ये तो कुठं झालाय नेमका चेंज इन ओआय? तर मित्रांनो, मार्केटमध्ये जर विचार घेतला तर त्या ठिकाणी 18,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी खूप खूप मोठा कॉल रायटर अजून पण मार्केटमध्ये विजिबल आहे. आणि दुसरं मित्रांनो, हा जर कॉल रायटर मार्केटमधून बाहेर पडला तर त्या ठिकाणी मार्केट 18,200 पर्यंत जाण्यासाठी देखील तयार आहे. कारण का 18,100 ला मार्केटमध्ये कुठेही कॉल रायटर दिसत नाही, म्हणजे तिथे 100-125 पॉईंटची मुवमेंट आपल्याला अपसाईडला मिळू शकते. आणि 29 ऑक्टोबरचा जो काय लो आहे या ठिकाणी मार्केटचा, हा लो काय करणार आहे, उद्याच्या एक्सपायरीसाठी बेसचं काम करणार. आणि ह्या बेसचं जर व्हायलेशन झालं तर त्या ठिकाणी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केट काय करेल, टच करायचा प्रयत्न करू शकतो. पण टेक्निकली तरी दिसत नाही आणि ऑप्शनमध्ये पण तसा काय डेटा एवढा क्लिअर असू नाहीये. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप काय सांगते हे पण आपण काय करू पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीच्या ऑप्शनच्या सेटअपनुसार 39,000 या स्ट्राईक प्राइसला कॉल रायटर आणि पुट रायटर दोघेही विजिबल आहेत स्ट्रॉंगली, जे क्लिअरली कुठं ना कुठं इंडिकेशन देतात की मार्केट उद्या जे आहे ते फ्लॅट ओपनिंगचं आणि मार्केट थोड्या वेळ साइडवेज राहण्याची शक्यता नाकारतात. पण दुसरं मित्रांनो, मार्केटला जर हायर साईडला जायचं असेल तर हायर साईडला मार्केटमध्ये एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे मार्केटमध्ये की बाबा हायर साईडला प्रत्येक ठिकाणी मित्रांनो साधारणतः 39,000 असेल, 39,100 असेल, 39,200 असेल या स्ट्राईक प्राइसला मार्केटमध्ये कॉल रायटिंग झाली, म्हणजे रिस्ट्रिक्टेड अपसाईड जे आहे ते बँक निफ्टीमध्ये असलेलं दिसून येते. आणि मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला एक खूप मोठा ट्रेड टाकायचा असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 39,525 वरती ट्रॅव्हल करायला सुरू करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग रॅली ज्याला म्हणतो ती शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. पण दुसरं मित्रांनो, पुट रायटरचा जर विचार केला बँक निफ्टीचा तर त्याची कंडिशन नेमकी काय हे पण काय करू आपण पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 38,500 अजून पण खूप स्ट्रॉंग पुट रायटर आहे. पण कम्पॅरेटिव्हली कॉल रायटरशी तुलना करता पुट रायटरची संख्या मार्केटमध्ये कुठं ना कुठं कन्व्हिक्शन कमी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एका बाजूला निफ्टी स्ट्रॉंग होताना दिसून येते, दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी वीक होताना दिसून येते. म्हणजे हे क्लिअरली कुठं ना कुठं एक इंडिकेशन आहे की बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केट जे आहे जास्त करून साइडवेज राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल त्यामध्ये मी काय सांगितलं होतं हे पण पहिल्यांदा लक्षात घ्या. मी बँक निफ्टी तुम्हाला 39,213 वरून सेल करायला सांगितलं होता. आणि एक्झॅक्ट मित्रांनो, बँक निफ्टी जो आहे तो सकाळी जो ओपन झाला होता हा कुठं बँक निफ्टी ओपन झाला होता 39,206 ला. आणि त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टीन हाय तयार केला होता 39,220 आणि आपण 213 वरून सेल करणार होतो. म्हणजे आपण जी लेवल डिफाईन केली होती सेलिंगला त्या ठिकाणाहून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आलं होतं आणि मार्केट पण ऑलमोस्ट त्या लेवलच्या जवळ ओपन झालं होतं. आणि त्यानंतर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय 38,873 लो तयार केलाय. म्हणजे बँक निफ्टीन मित्रांनो या ठिकाणी आपल्याला साधारणतः थोडंफार मुवमेंट जे आहे ते दिले. म्हणजे साधारणतः 3 नंबरचं जे टार्गेट होतं बँक निफ्टीचं ते आपलं काय झालं अचीव्ह झालं. आणि त्यानंतर चौथं जे टार्गेट होतं ते मात्र आपल्याला काय झालेलं त्या ठिकाणी अचीव्ह झालं. म्हणजे पहिलं आणि दुसरं टार्गेट अचीव्ह झालं प्रॉपर. पण हे टार्गेट पण कधी अचीव्ह झालं, मार्केट ओपन झाल्या झाल्या पहिल्या 5 मिनिटांमध्येच जबरदस्त सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आलं होतं. आणि मित्रांनो, पाठीमागच्या 7-8 ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला तर तिथं हे तुमच्या पण लक्षात येईल की बाबा मार्केट ओपन झाल्या झाल्याच 200-250 पॉईंटच्या आसपास जे आहे ते मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पहिल्या 5 मिनिटांमध्ये येते. आणि मार्केटला जे काय मुवमेंट द्यायची असते, ज्या काय मोठ्या लोकांना पोझिशन क्लोज करायचं असतात, ह्या पोझिशन मोस्ट ऑफ टाइम मित्रांनो या टाइममध्ये क्लोज होताना अलीकडच्या काही दिवसांमध्ये विशेषतः डेटा पॉईंटमध्ये दिसून आले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्याचं रिफ्लेक्शन किंवा ह्याचं फ्रॅक्शन जे आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये अजून पण आपल्याला दिसून येणार आहे. म्हणजे बँक निफ्टी दिवसभर काय होतं या ठिकाणी सेलिंग प्रेशरमध्ये असलेला तुम्हाला दिसून येतोय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती आपण बेरिश व्ह्यू ठेवला होता 17,984. निफ्टी हा इंडायसेस देखील सकाळी एक्झॅक्ट आपल्या सेलच्या लेवलच्या जवळच काय झाला होता त्या ठिकाणी ओपन झाला होता. म्हणजे 17,984 वरून आपण सेल करणार होतो आणि निफ्टी ओपन झाला होता 17,973. म्हणजे साधारणतः त्या ठिकाणी 11 पॉईंट डाऊन साईडला मार्केट ओपन झाला होता. आणि हे पण मार्केट ओपन झाल्यानंतर निफ्टीनं जो आज लो तयार केला होता तो लो काय तयार केला होता तर 17,915 लो तयार केला होता. आणि आपलं 2 नंबरचं जे टार्गेट होतं ते 17,920 होतं. हे टार्गेट तुम्हाला मार्केटनं डिसायसिव्हली अचीव्ह करून दिलं. पण मित्रांनो, हे जरी टार्गेट आपलं अचीव्ह झालं असलं तरी हे मार्केट ओपन झाल्या झाल्या पहिल्या 5 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी
झाल्या होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक मिनिंगफुल डाऊनसाईडला मुवमेंट जे आहे ती दिसून आलेली नाही. आणि बँक निफ्टीवरती मित्रांनो आपला निफ्टीवरती जो बुलिश व्ह्यू होता तो निफ्टीवरचा बुलिश व्ह्यू कुठून होता 18,115 मार्केट त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं. पण मी तुम्हाला एक लेवल सांगितलं होती, काय लेवल सांगितलं होती की जोपर्यंत मार्केट 17,983 वरती 84 वरती आहे तोपर्यंत तुम्ही बायची पॉलिसी ठेवा. ह्याच्या वरती आल्यानंतर जर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवला असता तरी पण थोडीस फार अपसाईडला मुवमेंट जे आहे ते आपल्याला मिळत. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आजचं दिवसभराचं मार्केट जे आहे ते पूर्णपणे साईडवेज गेलेलं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर जे टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप मार्केटचं तयार झालंय त्याच्यानुसार आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठून ट्रेड घेऊ शकतो, कशा पद्धतीने ट्रेड घेऊ शकतो याची चर्चा जी आहे ती आपण काय करू पहिल्यांदा करूया. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये झिरोदा अपस्टॉक अलेक्स ब्लूचं डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे, त्याच्या मार्फत डिमॅट अकाउंट पण तुम्ही ओपन करा. किंवा तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं नसेल, तुम्हाला प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायचं असेल किंवा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर तुम्ही आपण पेड मेंबरशिप पण काय करतोय मंथली 2,000 रुपयावरती देतोय, त्याच्या सहाय्याने पण आपण प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करू शकता जॉईन करू शकता. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपण कुठून ठेवू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर मित्रांनो बँक निफ्टी उद्या तुम्हाला बाय करायचं आहे 39,233 वरून. बँक निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला उद्या 39,000 बँक निफ्टी बाय अबाव 39,233 वरून बँक निफ्टी बाय करायचं आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 39,380 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 39,482 हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर 39,546 जर बँक निफ्टी होल्ड झाला तर इथून पुढे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती येण्याची शक्यता आहे. आणि मार्केटचा पाठीमागच्या काही दिवसापासून जी डाऊन ट्रेंड लाईन सुरू आहे त्या डाऊन ट्रेंड लाईनचा देखील या ठिकाणी ह्या रेंजच्या वरती काय होईल या ठिकाणी ब्रेकआउट होईल. आणि हा ब्रेकआउट झाल्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती मार्केटमध्ये अपेक्षित आहे. अदरवाईज ज्या ज्या वेळेला मार्केट ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ येईल त्याच्या वेळेला ट्रेंड लाईन वरून काय होईल मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पण येण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे बँक निफ्टीने जर मित्रांनो 39,546 ची लेवल जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होल्ड केली, विशेषतः ही लेवल्स मित्रांनो साधारणतः 1 वाजल्यानंतर जर होल्ड केली आणि तिथं जर शॉर्ट कव्हरिंग रॅलीला जर सुरुवात झाली तर 39,822 हे पहिलं टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 39,910 हे टार्गेट तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर 40,060 हे टार्गेट भेटेल. हे शक्यता नाकार म्हणजे अशा लेवल्स आहेत, ह्या लेवल्सवरती काय करायचं तुम्हाला मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काळजीपूर्वक थोडं ट्रेडिंग करायचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवल केअरफुली काय करायचं तुम्हाला वॉच करायचं. आणि मग मित्रांनो बँक निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू साधारणतः कुठून ठेवू शकता तुम्ही, तर मित्रांनो बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवताना थोडं तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. कारण का मार्केटवरती सहजासहजी तुम्हाला बेरिश व्ह्यू ठेवून चालणार नाही लवकर. कारण का मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्यावेळेला पण तुम्हाला मार्केटमध्ये काम करताना थोडं टफ चॅलेंज येणार. पण मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जो सेलिंग प्रेशर जो आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो माउंट होईल तो कुठून तयार होईल, तर 38,782 जर खाली बँक निफ्टी निघाला तर मात्र बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मिनिंगफुल डाऊनसाईड जी आहे ती त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये ओपन होईल. बँक निफ्टी सेल बिलो कुठून बँक निफ्टी सेल करायचा आहे 38,782 वरून बँक निफ्टी सेल करायचा आहे. 38,510 हे पहिलं टार्गेट असेल, 38,410 हे दुसरं टार्गेट असेल, 38,410 हे दुसरं टार्गेट असेल, 38,210 हे तिसरं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 38,000 टार्गेट पण काय होऊ शकतं बँक निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती भेटू शकतं. पण हे टार्गेट भेटण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मार्केटमध्ये काय होणं गरजेचं आहे की बाबा जोपर्यंत मार्केटमध्ये ही लेवल एक ब्रेक होत नाही किंवा ह्या लेवलला मार्केट जोपर्यंत डाऊन साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टीवरती हा व्ह्यू जो आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे बँक निफ्टी 38,782 जर खाली निघाला तर तिथे क्लिअर मार्केटवर बेरिश व्ह्यू तयार होईल आणि मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो क्लिअरली माउंट होताना आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून येणार आहे. मित्रांनो मग निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीची काय कंडिशन आहे, तर मित्रांनो निफ्टी जो आहे विशेषतः 2 आवर्सचा टाइम फ्रेमवर क्लिअरली एक अपट्रेंड जो आहे तो
जाताना दिसून येतोय आणि मे बी पॉसिबल हा अपट्रेंड जर डाऊन साईडला ब्रेक झाला तर इथं पण मार्केटमध्ये काय होऊ शकतं, एक सेलिंग प्रेशर जे आहे ते स्क्रीनवरती येताना तुम्हाला दिसून येऊ शकतं. अदरवाईज मार्केट काय करेल, जास्त तर टाइम जो आहे तर ही जी रेंज आहे त्या रेंजमध्ये काय करेल, मार्केट टाइम स्पेंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तरी पण आपण मार्केटवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचाच असेल निफ्टीवरती, तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा मित्रांनो तुम्हाला, तर साधारणतः निफ्टीवरती बुलिश व्ह्यू जो ठेवायचा तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, साधारणतः 18,063 वरून निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. निफ्टी बाय अबाव 18,063 वरून निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवा. या पार्श्वभूमीवर 18,092 हे पहिलं टार्गेट तुम्हाला भेटेल, 18,140 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,186 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,210 हे टार्गेट भेटेल. आणि 18,200 वरती जर मार्केटनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर त्या ठिकाणी 18,260 पर्यंत देखील मार्केट जे आहे ते काय करू शकतो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हायर साईडला जाऊ शकतं. ही एक प्रोबॅबिलिटी जी आहे ती मित्रांनो डेटा पॉईंटमध्ये आहे, त्यानुसार आपण हा व्ह्यू जो आहे तो मार्केटवर ठेवला. मित्रांनो अजून एक, मार्केटमध्ये काम करत असताना नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर मार्केटमध्ये खरंच सिरियसली पैसा कमवायचा असेल, मार्केटमध्ये स्टेबल होण्याचा जर विचार करत असाल, तर मित्रांनो मार्केटवर तुम्ही दिवसभर एक व्ह्यू कधीही ठेवू नका. किंवा एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जो व्ह्यू एक्सप्रेस करण्यात आला असतोय तो व्ह्यूला तुम्ही दिवसभर चिटकून राहू नका. कारण का मित्रांनो, मार्केट जसं लेवल चेंज करेल तस तसं तुम्ही मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो काय केला पाहिजे, त्या ठिकाणी चेंज केला पाहिजे. आणि तुम्ही जर हा व्ह्यू मार्केटवर चेंज केला तर डेफिनेटली मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात काय होऊ शकते, त्या ठिकाणी वाढू शकते. मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठून सेल करू शकतो साधारणतः, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17,973 जर खाली बँक निफ्टी निघाला तर त्या ठिकाणी निफ्टीवरती काय करायचं, तुम्हाला बेरी शू ठेवायचा. कुठून निफ्टीवरती बेरी शू ठेवायचा आहे, निफ्टी सेल बिलो 17,973 वरून निफ्टी काय करायचं, सेल करायचं आहे. या पार्श्वभूमी मित्रांनो 17,952 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,910 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,880 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,840 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,800 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवरती भेटेल. कारण का मित्रांनो पाठीमागच्या 2-3 ट्रेडिंग सेशन मधून मार्केटमध्ये कोणतीही मोठी मुवमेंट आलेली नाही, मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये थांबलेला आहे. आणि मे बी प्रोबॅबिलिटी जी बनते ना उद्याच्या एक्सपायरीला, त्या एक्सपायरीला मार्केट ही रेंज ब्रेक करण्याची शक्यता आहे. आणि अपेक्षेपेक्षा जास्त मुवमेंट जे आहे ते मार्केटमध्ये उद्याच्या एक्सपायरीला येऊ शकते. या पार्श्वभूमीवर मित्रांनो पाठीमागची जशी एक्सपायरी अनबिलिएबल एक्सपायरी झाली होती, मार्केटमध्ये प्रचंड सेलिंग प्रेशर जे आलं होतं लास्ट एक्सपायरीला, सेम त्याच पद्धतीचं लास्ट 2 एक्सपायरीला त्या पद्धतीची मुवमेंट जे आहे ते मार्केटमध्ये काय होऊ शकते, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.